नमस्कार मित्रांनो मी सुनील आपलं सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मास्टर या स्टडी चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आपण जी सामान्य विज्ञानची सिरीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण महाराष्ट्रातील वि सर्व परीक्षेत विचारलेले जे प्रश्न आहे मागील वर्षाचे जसे दोन हजार एकोणीस आणि वीसमधील जे इम्पॉर्टंट एम एम सी क्यू आहेत ते आपण घेणार आहोत ज्या मागील वर्षी झालेल्या परीक्षा आहेत जसं वनरक्षक तलाठी नगरपरिषद वित्त विभाग तसेच कृषी विभाग यासारख्या सर्व परीक्षेत झालेले जे प्रश्न आहेत त्याची आपण ही सिरीज करत आहोत तर त्याचा हा सामान्य विज्ञान विषयाचा सहावा भाग आहे या अगोदरचे जे भाग झालेत ते आपण जर बघितले नसाल तर त्याची एक सेपरेट प्लेलिस्ट आहे प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ बघू शकता तर, तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे मित्रांनो डोळ्यामधील पडद्यामध्ये प्रतिमेचा ठसा टॅश डॅश उमटतो ऑप्शन एक आहे एक सेकंदाच्या एकशे दहाव्या भागापुरता ऑप्शन दोन आहे एका सेकंदाच्या एक छेद सोळाव्या भागापुरता ऑप्शन तीन आहे एक सेकंदाच्या एक छेद आठव्या भागापुरता आणि ऑप्शन चार आहे एक सेकंदाच्या एक छेद बाराव्या भागापुरता तर डोळ्यामधील पडद्यामध्ये प्रतिमाचा ठसा हा एक सेकंदाच्या एक छेद सोळाव्या भागापुरता उमटत असतो मित्रांनो साधारणपणे वस्तू जोपर्यंत आपल्या डोळ्यासमोर असते तोपर्यंत तिची प्रतिमा आपल्याला दिसत असते म्हणजे वस्तू बाजूला केल्यावर प्रतिमासुद्धा नाहीशी होते परंतु आपल्या डोळ्याच्या बाबतीत वस्तू बाजूला केल्यावरही छेद सोळा सेकंदापर्यंत दृष्टीपटलावर प्रतिमेची संवेदना टिकून राहत असते या परिणाम परिणामालाच दृष्टी सातत्य असे म्हणतात म्हणून डोळ्यामागील डोळ्यामधील पडद्यामध्ये प्रतिमेचा ठसा हा एक सेकंदाच्या छेद सोळाव्या भागापुरता उमटत असतो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया गुणसूत्रांचे अनेक संघ असणाऱ्या वनस्पतीला काय म्हणतात गुणसूत्रांचे अनेक संघ असणाऱ्या वनस्पतीला काय म्हणतात ऑप्शन एक आहे एकगुणित ऑप्शन दोन द्विगुणित ऑप्शन तीन त्रिगुणी ती आणि ऑप्शन चार आहे बहुगुणित तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर चार बहुगुणित नेक्स्ट क्वेश्चन बघूया विक्रम साराबाई अंतराळ केंद्र डॅश डॅश येथे स्थित आहे विक्रम साराबाई अंतराळ केंद्र डॅश डॅश येथे स्थित आहे ऑप्शन एक आहे श्रीहरिकोटा ऑप्शन दोन आहे चांदीपूर ऑप्शन तीन आहे तिरुवनंतपुरम आणि ऑप्शन चार आहे हसन तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन तीन तिरुवनंतपुरम मित्रांनो विक्रम साराभाई स्पेस सेंटर हे इस्रोचे सर्वात मोठे आणि सर्वात महत्त्वाचे केंद्र आहे हे केंद्र तिरुवनंतपुरम येथे आहे इंडियन स्पेस प्रोग्रामचे पिता ज्याला पिताम डॉक्टर विक्रम साराभाई हे आहेत यांच्या सन्मानार्थ या केंद्राचे नाव देण्यात आले आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया मानवी शरीराचे तापमान डॅश डॅश असते मानवी शरीराचे तापमान डॅश डॅश असते ऑप्शन एक आहे एकोणचाळीस डिग्री सेल्सिअस ऑप्शन दोन पस्तीस डिग्री सेल्सिअस ऑप्शन तीन एक्केचाळीस डिग्री सेल्सिअस आणि ऑप्शन चार आहे सदोतीस डिग्री सेल्सिअस तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन चार सदोतीस डिग्री सेल्सिअस मानवी शरीराचे तापमान सामान्य तापमान हे सदोतीस डिग्री सेल्सिअस असते आणि तसेच ते 98.6 एट पॉईंट सिक्स डिग्री फॅरेनाईट असते ठीक आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघूया लॅक्टो बॅसिलस महत्त्वाची भूमिका बजावतो मग ते कशामध्ये बजावतो तर ऑप्शन एक आहे दुधाचे दह्याचे दह्यामध्ये रूपांतर करण्यात चीजची निर्मिती करण्यात केक आणि ब्रेडची निर्मिती करण्यात आणि ऑप्शन चार आहे अल्कोहोल निर्मितीतील किनवन प्रक्रियात तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन एक दुधाचे दह्यामध्ये रूपांतर करण्यामध्ये लॅक्टोबॅसिजसची महत्त्वाची भूमिका असते ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया रुशन हे साधारणतः कधी अंडकोशामध्ये उतरतात ऑप्शन एक आहे सहा महिने ऑप्शन दोन आहे जन्माच्या वेळेस ऑप्शन तीन आहे तीन महिन्यात जन्मानंतर ऑप्शन चार किशोराव असते तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन जन्माच्या वेळेस भ्रूण गर्भाशयात वाढत असताना सातव्या महिन्यापासूनच वृषण हे अंडकोशात येण्यास सुरुवात होत असते साधारणतः जन्माच्या वेळी ते वृषण कोशात येतात ठीक आहे थे तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया वारंवारतेचे म्हणजेच फ्रिक्वेन्सीचे एकक काय आहे वारंवारतेचेच म्हणजेच फ्रिक्वेन्सीचे एकक काय आहे तर ऑप्शन एक आहे मीटर पर सेकंद प्रति सेकंद ऑप्शन दोन मीटर ऑप्शन तीन आहे हर्ट्स आणि ऑप्शन चार आहे सेकंद तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन तीन हर्ट्स हर्ट्स हे वारंवारतेचे एकक आहे एखादी घटना एका सेकंदात किती वेळा घडते याचे हे मोजमाप करण्याचे काम करत असते ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया हृदयात चार कप्पे असणारे हृदयात चार कप्पे असणारे प्राण्यांची नाव सांगा किंवा प्राणी कुठला आहे ते सांगायचं आहे तर ऑप्शन एक आहे सरडा ऑप्शन दोन शॅमॅलियॉन ऑप्शन तीन मांजर आणि ऑप्शन चार आहे मगर तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन चार मगर मगर हे मोठ्या सेमिओक्टिक सरपटणाऱ्या प्राण्यात आहे जे आफ्रिका आशिया अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील उष्ण कटिबंधीय वातावरणात जगत असतात ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया फुलामधील आवश्यक मंडळ कोणते फुलामधील आवश्यक मंडळ कोणते ऑप्शन एक आहे निदल आणि परिदल ऑप्शन दोन आहे पुमंग आणि जायांग ऑप्शन तीन आहे निदल आणि दल आणि ऑप्शन चार आहे निदल पुंज आणि पुंकेसर तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन पुमंग आणि जायांग फूल हे वनस्पतीमधील लैंगिक प्रजनाचे कार्यात्मक घटक आहेत का फुलांमध्ये निदलपुंज दलपुंज पुमंग आणि जायांग हे भाग असतात ठीक आहे तर फुलामधेला आवश्यक मंडळ कोणते ऑप्शन दोन पुमंग आणि जायांग नेक्स्ट क्वेश्चन बघूया खालीलपैकी सर्वात मोठी पेशी निवडा खालीलपैकी सर्वात मोठी पेशी निवडा ऑप्शन एक आहे चेतापेशी ऑप्शन दोन गालाची पेशी ऑप्शन तीन अस्थिपेशी आणि ऑप्शन चार आहे स्नायुपेशी तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन एक चेतापेशी चेतापेशी ही विद्युत स्वरूपात माहिती साठवून ठेवत असते ती इकडून तिकडे पाठवतात आणि माहितीवर प्रक्रियासुद्धा काम करण्याचं चेतापेशी काम करत असते ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया खालीलपैकी कशास एंडाईम्सचा को फैक्टर असे म्हणतात ऑप्शन एक आहे प्रतिने ऑप्शन दोन आहे लोह ऑप्शन तीन जीवनसत्व ड आणि ऑप्शन चार आहे करवोदके तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन दोन लोह लोह हो जे असते ते एक जैवरासायनिक क्रियेत सहाय्य करत असते त्यांना सामान्यतः विकर असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन आहे वनस्पतींना पद्धती कोणत्या वनस्पतीशास्त्राने शास्त्रज्ञाने सुरू केली ऑप्शन एक आहे बेसे ऑप्शन दोन आहे बेंदम आणि हुकर ऑप्शन तीन आहे थिओफ्रेटस आणि ऑप्शन चार आहे लिनियस तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन चार कारिनियस लिनियस कार यांनाच द्विनाम पद्धतीचे जनक असे म्हणतात प्रत्येक सजीवांचे वैज्ञानिक नाव लॅटिन भाषेत व इटॅलीक ल लिपीत असतात तर वर्गीकरणाची पद्धत सर्वप्रथम ॲरिस्टॉलने मांडलेली आहे लिनियसने वनस्पती आणि प्राणी असे दोन गटात वर्गीकरण केलेले आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया खालीलपैकी कोणती संप्रेरके पिट्युटरी ग्रंथीची आहेत ऑप्शन एक आहे तिच्यात दिलेलं आहे अ टी एस एच ब एस टी एच क सी जी आणि ड आहे ए डी एच आणि त्याचे ऑप्शन दिले अ आणि ब बरोबर ऑप्शन दोन अ ब आणि ड बरोबर ऑप्शन तीन आहे ब आणि क बरोबर ऑप्शन चार आहे अ ब आणि क बरोबर तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन अ ब आणि ड बरोबर तर पिट्युटरी ग्रंथी म्हणजेच पियुषिका ग्रंथी असते ही अंतरश्रावी ग्रंथी असून ती मेंदूत स्थित असते तिला मास्टर ग्रंथी म्हणूनसुद्धा ओळखले जाते याच ग्रंथीकडून इतर ग्रंथीचे कार्य नियंत्रित केले जाते आणि नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता शीन आवाज यामुळे येतो शीन आवाज कशामुळे येतो तर ऑप्शन एक आहे कमी वारंवारता ऑप्शन दोन आहे उच्च वारंवारता ऑप्शन तीन आहे लहान आंदोलन आणि ऑप्शन चार आहे मोठे आंदोलन तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन तीन लहान आंदोलन ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया डॅश डॅश फळात क जीवनसत्व जास्त असतात डॅशडॅश फळात क जीवनसत्व जास्त असतात ऑप्शन एक आहे सफरचंद ऑप्शन दोन सीताफळ ऑप्शन तीन नारळ आणि ऑप्शन चार आहे आवळा तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन चार आवळा आवळा हे एक फळझाड आहे आयुर्वेदानुसार हरिशिका आणि आवळा दोन उश उत्कृष्ट औषधे आहेत या दोनमधील आवळा हे सर्वात महत्त्वाचे आहे आवळा ही स्थिर पदार्थांपैकी सर्वात प्रमुख असून चरकच्या मते शरीराच्या अवस्थेत प्रतिबंध करत असते त्यामुळे आवळा हे सर्वात महत्त्वाचे ठरते नेक्स्ट क्वेश्चन बघूया रेडिओ तरंगाचा वेग हा डॅश असतो ऑप्शन एक आहे प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त ऑप्शन दोन प्रकाशाच्या वेगा ऑप्शन तीन प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी आणि ऑप्शन चार आहे प्रकाशाच्या वेगाच्या दोन पट तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन दोन प्रकाशाच्या वेगा असतो मित्रांनो रेडिओ लहरी या विद्युत चुंबकीय प्रारणांचा एक प्रकार आहे रेडिओ लहरींचे विद्युत चुंबकीय पट्टा हा इन्फ्रारेड इन्फ्रारेड प्रकाशापेक्षा मोठा असतो या लहरींचा वेग प्रकाशाच्या वेगा इतकाच असतो नेक्स्ट क्वेश्चन वनस्पतीचा बहुतेक पोषण द्रव्याच्या उपलब्धतेसाठी सामूची कमाल पातळी काय असते तर त्याचे ऑप्शन दिलेलं आहे पाच पॉईंट सहा ते सहा पॉईंट झिरो सहा पॉईंट झिरो ते सात पॉईंट झिरो आणि ऑप्शन तीन आहे सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच आणि ऑप्शन चार आहे सहा ते आठ तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन तीन सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच मित्रांनो सामू म्हणजे काय असतं तर जमिनीची आम्लता दर्शवणारा एक निर्देशांक असतो सामूची जमिनीची सुपिकता पातळी आणि जमिनीची पीक उत्पादन क्षमता यांच्याशी अत्यंत जवळचा संबंध असतो जमिनीचा सामू उदासीन असणे केव्हाही योग्य असते ठीक आहे तर त्याची जी कमाल पातळी आहे ती आहे सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच नेक्स्ट क्वेश्चन बघूया नैसर्गिक रबर हा एक डॅश डॅशचा पॉलिमर आहे ऑप्शन एक आहे प्रोपिन ऑप्शन दोन फार्माल्डिहाइड ऑप्शन तीन फिनॉल आणि ऑप्शन चार आयसोप्रोमिन आयसोप्रिन तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन चार आयसोप्रिन रबर हा पांढऱ्या रंगाचा पदार्थ असून यालाच लॅटेकस असेही म्हणतात रबराचे वृक्ष सदाहरित जंगलात विषुवृत्तीय प्रदेशात जास्त आढळतात नैसर्गिक रबर हे रबर विशिष्ट प्रकारच्या झाडापासून मिळत असते या रबरामध्ये आयसोप्रिन हा पॉलिमर असतो नेक्स्ट क्वेश्चन बघूया वनस्पतींना उपलब्ध असणाऱ्या वनस्पतींना उपलब्ध असणाऱ्या आणि सहजपणे शोषून घेता येणाऱ्या पाण्यात पाणी असतं त्याला काय म्हणतात ऑप्शन एक आहे केशिका जल ऑप्शन दोन आहे आर्द्रता जल ऑप्शन तीन गुरुत्व जल आणि ऑप्शन चार आहे पावसाचे पाणी तर त्याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन एक केशिका जल नेक्स्ट क्वेश्चन बघूया द्विदल पिकामध्ये डॅश डॅश दले असतात द्विदल पिकामध्ये डॅश डॅश दले असतात ऑप्शन एक एक दल ऑप्शन दोन दोन ऑप्शन तीन तीन आणि चार ऑप्शन चार चार तर याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन दोन द्विदल पिकामध्ये दोन दले असतात ॲक्च्युली एक दल वनस्पतीच्या बीजात एक दल असतो आणि द्विदल वनस्पतीच्या बीजात हे दोन दोन दल असतात दल हा बीजाचा केंद्रीय भाग असतो ज्याला अपरिपक्व अंकुर आणि अपरिपक्व मूळ असे हे जोडलेले असतात ठीक आहे नेक्स्ट तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका थँक्यू